नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही अशोकला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये येते. तर अशोक हा ऑफिसमध्ये येतो आणि कला मॅडम असे कलाला म्हणतो. तेव्हा कला म्हणते की अशोक आणि एकटक ती अशोकडे संशयाच्या दृष्टीने बघत असते. तर अशोक विचार करतो की कला मॅडम माझ्याकडे असे का बघत असतील, यांना काही कळले असेल का म्हणून अशोक घाबरतो. तेव्हा कला विचारते की काय रे अशोक, काय झाले? तर अशोक घाबरतच काही नाही असे म्हणतो. तेव्हा कला अशोकला पाणी पिण्यासाठी सांगते. तर अशोक घाबरतच ग्लास उचलतो आणि पाणी पितो. मात्र घाबरतच तो कलाकडे बघत असतो. तेव्हा कला अशोक विचारते की तुमच्या घरी कोणी आजारी आहे का, म्हणजे सर्व काही ठीक तर आहे ना? तर अशोक घाबरतच म्हणतो की हो आहे, माझ्या आईला बरे नव्हते म्हणून मी सुट्टी घेतली होती. मी हे सर्व खरे सांगतो मॅडम. तर कला उठते आणि विचारते की आईला बरे नाही का? बरोबर, कारण आई आजारी आहे असे कोणी खोटं मुद्दाम नाही सांगणार. तेव्हा अशोक आणखीनच घाबरतो. तर कला विचारते की काय झाले? तेव्हा अशोक म्हणतो की काही नाही, आणि तुम्ही मला कशासाठी बोलावले असे विचारतो. तर कला म्हणते की हो, मी बोलावले पण फार वेळ नाही घेणार मी तुमचा. म्हणजे ज्या दिवशी ऑफिसमध्ये पूजा होती, म्हणजे माझी बहीण काजल हिच्या हातून ज्या अंगठ्या खाली पडल्या होत्या, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? तेव्हा अशोक म्हणतो की हो, मी इथेच होतो मॅडम, सर्वांना पाणी देत होतो. तेव्हा कला म्हणते की म्हणजे अंगठ्या पडल्या तेव्हाचा क्षण मात्र तुम्हाला आठवत असेल? तेव्हा अशोक हो बोलतो. तर कला म्हणते की मग मला सांगा की तुम्ही नक्की काय बघितले? तेव्हा अशोक घाबरून म्हणतो की नाही, मी काहीच बघितलेले नाही. तर कला विचारते की मग तुम्ही त्यावेळेस इथेच होतात ना? अशोक म्हणतो की इथेच होतो पण जरा लांब होतो. तेव्हा कला फक्त अशोककडे बघत मनात विचार करत असते की अशोक दादांना काही माहिती नाही, त्यांनी हे सर्व पाहिलेले नाही, मग ते इतके घाबरले का असतील? आणि अशोकला म्हणते की हरकत नाही, तुम्ही आता येऊ शकतात आणि त्यांची काळजी घ्या असे सुद्धा म्हणते. तेव्हा अशोक घाबरूनच म्हणून जातो की हो, मी माझ्या बायकोची काळजी घेतो. तेव्हा कला म्हणते की काय हो अशोक दादा, तुमची आई आजारी आहे, मग तुम्ही असे का म्हटला? तर अशोक पुन्हा घाबरून म्हणतो की हो, आईच आजारी आहे, आईची मी काळजी घेतो. तर कला म्हणते की या आता तुम्ही. तर अशोक घाबरतच निघून जातो. तेव्हा कलाच्या लक्षात येते की नक्की काहीतरी गडबड आहे, हे आपल्यापासून नक्की काहीतरी लपवतात, याचा जर पाठपुरावा केला तर नक्की काहीतरी माझ्या हाती लागेल. त्यानंतर अशोक बाहेर आल्यानंतर रोहिणीच्या मोबाईलवर कॉल करतो. रोहिणी मात्र अशोकचा फोन कट करते आणि टेन्शनमध्ये म्हणते की या अशोकला हवे तेवढे पैसे दिले मी, तरीसुद्धा मला का कॉल करत असेल? मी त्याला सांगितले की कॉल करू नको, ह्या लोकांचा असलाच प्रॉब्लेम आहे, यांना कितीही पैसे दिले तरी कमीच पडतात. तेव्हा अशोक पुन्हा रोहिणीच्या मोबाईलवर कॉल करतो, परंतु रोहिणी रागाने पुन्हा तो कॉल कट करते. तेव्हा अशोक विचार करतो की रोहिणी मॅडम फोन का कट करत असतील, आणि यांच्यामुळे नाग या प्रॉब्लेममध्ये मी अडकलो, मग आता मी काय करू याचा त्याला विचार येतो आणि टेन्शनसुद्धा खूप येते. त्यानंतर इकडे राहुल आणि नैना रूममध्ये असतात. तर नैना ही आरशासमोर उभी असते. तर राहुलकडे बघत ती खूप खुश होते आणि लगेच एक गुलाबाचे फूल घेऊन ती राहुलजवळ येते आणि राहुलच्या चेहऱ्यावरून अगदी रोमांटिक होऊन ते फूल ती फिरवते आणि राहुलला म्हणते की आत्ता आपण या रूममध्ये दोघेच आहोत, त्यामुळे नक्की काहीतरी छान असे काही करू शकतो. राहुल रागाने म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही. तर नैना म्हणते की अरे, वेळ तर कुणाकडे असतो, वेळ तर काढावा लागतो आणि नक्की काहीतरी छान आपल्यामध्ये होईल. तर राहुल उठतो आणि रागाने बाहेर जायला निघतो. तर नैना लगेच त्याचा हात धरते. राहुल काय रे, असे का करतो? कारण इतकी सुंदर बायको तुझ्या समोर असताना तुला बाहेर काय जायचे असते? तर राहुल म्हणतो की मला काम आहेत. आणि का अशी लहान मुलासारखी वागते? तर नैना म्हणते की लहान मुल असे वागतात का? आत्ता आपण जे काही वागतो ना, ते न्यूली मॅरिड कपल वागतात. तेव्हा राहुल म्हणतो की नैना, बाहेरून जर कोणी आले तर काय म्हणेन? तेव्हा नैना म्हणते की हो, त्याने काय होते आणि जरी मला विचारले तर मी सांगेन, माझा नवरा माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईचे लाड करतो. तेव्हा राहुल नैनाकडे बघत मनात म्हणतो की ह्या बाईचं मी काय करू, खरंच सतत मला त्रास देत असते, खरंच किती एडिटिंग बाई आहे ही, सतत गळ्यात पडत असते. आणि तेवढ्यात राहुलच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा राहुल फोन घेतो आणि हो, मिस्टर कुलकर्णी असे म्हणतो. तर नैना म्हणते की राहुल, आता ही फोन घेण्याची वेळ आहे का? तर राहुल म्हणतो की एक मिनिट, महत्वाचा कॉल आहे, आणि लगेच तो बोलण्यासाठी बाहेर निघून जातो. नैनाला तर खूपच राग येतो आणि हातातील जे गुलाबाचे फुल असते तर ते चुरगळून फेकून देते.
त्यानंतर इकडे संगीता आणि दिनकर यांना तो घडलेला सर्व प्रकारच आठवत असतो. त्यांनी मात्र जेवणसुद्धा केलेले नसते. तेव्हा काजल त्यांना म्हणते की आओ आई आणि बाबा, तुम्ही दुपारचेसुद्धा जेवण केलेले नाही, काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा संगीता रडतच आपले डोळे पुसते आणि काही चवच नाही का तोंडाला असे काजलला म्हणते. तर काजल म्हणते की अगं आई, काही खाल्ले नाही तर चव कशी येणार तोंडाला. आपण रात्रीचा एकदम मस्त असा बेत बनवूयात, वरण भात किंवा बटाट्याची भाजी, आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या हातचे काही खाल्ले नाही, मग बघाच मी कसा बेत तयार करते ते. संगीता म्हणते की अगं पण. तर काजल म्हणते की आई, तुम्हाला दोघांना गोळ्या घ्यायच्या हे सुद्धा तुम्ही विसरलात, मग जेवण नाही केले तर कसे चालेल. दोघे ऐकायला तयार नसतात. तर काजल म्हणते की ठीक आहे, तुम्ही दोघे उपाशी राहा, पण मी सुद्धा काही खाणार नाही, तुमच्या बरोबर मी सुद्धा उपाशीच राहते. तसेही जे जायत झाले ते माझ्याचमुळे झाले. तर संगीता म्हणते नाही ग बाळा, तुझ्यामुळे काही झाले नाही, कारण हे सर्व काही झाले ते या तुझ्या आईमुळे झाले. म्हणून संगीता स्वतःला दोषी मानून रडत असते. कारण मलाच हौस होते की नैनीचं लग्न श्रीमंत घरात करण्याची. मला असे वाटले होते की नैनीचं लग्न एकदा श्रीमंत घरात झाल्यानंतर सर्व ठीक होईल, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. म्हणून संगीता आणखीनच रडते. म्हणून या पंच पक्वानाच्या नादात सुखाची भाकर सुद्धा माझ्या हातातून निष्ठून गेली. ही सर्व माझी हौस होती. म्हणून माझ्या या हौस पुढे माझे सर्व काही घर ते सर्व शो जुभोगते. सर्वात मोठी माझी चूक ही झाली की मी नैनीवर विश्वास ठेवला, म्हणून ती स्वतःचे तोंड आपल्याच हाताने खूप मारून घेते. तेव्हा काजल तिचा हात धरते आणि आई हे काय करतेस. तर दिनकर म्हणतो की संगे काय करतेस हे सर्व. संगीता म्हणते की मग काय करू, माझी सर्व चूक होती. मला पैसा नको, सोनं नाणं नको, फक्त मला माझ्या मुलींचं सुख हवं, मला काही नको. म्हणून संगीता खूप रडते. त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सरोजी अंजुला म्हणते की अद्वैत येण्याची वेळ झाली, तू त्याची सुद्धा कॉपी तयार ठेव. आणि तेवढ्यात कला आणि अद्वैत घरी येतात. तर आबा हे कलाला विचारतात की सुनबाई काय झाले, काही तुला सापडले का. तेव्हा श्रीकांत काका लगेच म्हणतात की आबा, तिला काही विचारायची गरज नाही, तिला तसेही काही मिळणार नव्हते आणि काही मिळालेले सुद्धा नाही. तिच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसते की तिला काही मिळालेले नाही. तेव्हा आबा श्रीकांत भाऊजींवर रागवतात. तर सरोज म्हणते की काय हो आबा, श्रीकांत भाऊजी एकदम बरोबर बोलतात. एकदा फासे उलटे पडल्यानंतर डाव हा समोरच्यानेच उलटवला असे समजते. हे स्पष्ट दिसते आणि स्वतःची हार कधीही मान्य करायचीच नसते. आणि कलाला विचारते की काय ग, मी बरोबरच बोलते ना. रोहिणीला मात्र हसू येत असते. तर सरोज म्हणते की सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्व काही क्लिअर दिसत असताना स्वतःच्याच खरेदीला करायचे असते आणि उगाच घरादाराचा सर्वांचा वेळ वाया घालवते. तेव्हा आबा सर्वांवर रागवतात, तुम्हाला कोणी विचारण्याची सर्वांना परवानगी दिली, मी तिला प्रश्न विचारतो ना, मग तीच बोलेल. म्हणून आबा पुन्हा कलाला विचारतात की सुनबाई तुला काही समजले का. तर कला म्हणते की हो आजोबा. तेव्हा सर्वजण कलाकडे धक्क्यानेच बघू लागतात. रोहिणी मात्र घाबरते. तर इकडे संगीता आणखीनच रडत म्हणते मी चुकले, माझ्याच पापाची शिक्षा या पोरीला का दिली, म्हणून डोक्यात मारून घेते. तर दिनकर म्हणतो की संगे काय करतेस. तर संगीता रडत म्हणते की तिकडे कला माझ्या काजलसाठी जीवाचे रान करून घेते आणि उद्या जर कलाला माझ्या काजलवरचे हे खोटे आरोप सिद्ध करतानाही आले तर काय होईल तिकडे. म्हणून संगीताला आणखीनच टेन्शन येत असते. दिनकर म्हणतो की संगे अगं हे काय करतेस, नशिबाचे भोग आहे, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नको, शांत राहा, जे भोगायचे ते भोगावेच लागतील. तेव्हा काजल म्हणते की आई तू शांत राहा, बाबा एकदम बरोबर बोलतात. आणि आई तू विसरलीस का, ती आपली कलाताई आहे, ती कोणतीही गोष्ट चुकीची नाही होऊन देणार, त्यामुळे तू काळजी करू नकोस. आणि हे बघ तू माझ्याकडे बघ, चोरीचा आळ तर माझ्यावर आला, मग मी कशी बिंदास्त आहे ते, कारण मला माहिती आहे की मी कुठलीही चुकीची गोष्ट म्हणजे चोरी केलेलीच नाही, मग मी कशाला कुणाला घाबरू, त्यामुळे तू सुद्धा हे फालतूचे टेन्शन घेऊ नकोस. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं संगे स्वतःला आवर, कारण आता तुझ्या आधाराची आपल्या पोरींना गरज आहे, मग तूच अशी हातपाय गाळून का बसतेस, मग कसे होईल, तू काजलला आधार द्यायचा की काजलने तुला, तिच्याकडे बघ तरी. तर काजल आईला पाणी पाजते. तर संगीता काजलकडे बघत म्हणते की गुणाचं माझं लेकरू आणि काजल मला माफ कर. म्हणून हात जोडून ती काजलची माफी मागत खूप रडते. तेव्हा काजल म्हणते की आई तू का हात जोडतेस ग, या सर्वमध्ये तुझी काही चूक नाही हे तुला कळले का, आणि हे बघ तुला माझ्यासाठी काही करायचे असेल तर प्लीज शांत हो तू आणि काहीतरी खाऊन घे. तेवढ्यात फोन वाजतो आणि सोहमचा कॉल असल्यामुळे काजल थोडीशी बाहेर जाते आणि सोहम लगेच विचारतो की कशी आहे. तर काजल म्हणते की मित्रा अरे आपण एकदम
एकदम फिट आहोत, बोल ना काय बोलायचे ते. त्यावर सोहम विचारतो की तू अशीच ओके राहा आणि काकू कशा आहेत ते सांग. तर काजल ही संगीताकडे बघत म्हणते की आईने हे प्रकरण जास्तच मनावर घेतले आणि हे सर्व तिच्यामुळेच झाले असे तिला वाटते. आणि त्यामुळे सकाळपासून तिने काही खाल्ले नाही, तर बाबांनी सुद्धा काही खाल्ले नाही. जबरदस्तीने मी त्यांना आता चहा खारी देऊन आले पण त्यांनी ती सुद्धा नाही खाल्ली, नुसती रडते. तर सोहू म्हणतो की हे बघ तू काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. आणि काकींना सुद्धा सांग की मला आपल्या गुंड्यावर फुल कॉन्फिडन्स आहे, तिला काही होणार नाही. तेव्हा काजल म्हणते की हे बघ सर्व काही नीट झाले की तुला आपल्याकडून कटिंग चहाची पार्टी. तेव्हा सोम हसून म्हणतो की चल डन बाय आणि फोन ठेवतात. त्यावर चांदेकरांच्या घरी इकडे कलाही आबांना सांगते की मी तुम्हाला म्हटले होते की अशोक दादांशी बोलल्यानंतर काहीतरी क्ल्यू सापडेल, मग तसेच झाले. मला अशोक दादावर संशय आहे, तर ते ऐकून रोहिणीला मात्र खूप धक्का बसतो आणि ती घाबरते. तर आबा म्हणतात की सुनबाई हे बघ अशोक दादा आपल्याकडे खूप वर्षापासून काम करतात, त्यांनी काहीतरी केले असे तुला वाटते का, मग काय झाले. तेव्हा रोहिणी लगेच उठते आणि उगाच कांगावा करायचा, कारण हे सर्व तुझ्या बहिणीवर आले म्हणून दुसऱ्यावर कुणावर तरी ढकलून द्यायचे. एवढंच तुला जमते, अशोक आपल्याकडे किती वर्षापासून काम करतो तुला माहिती तरी आहे का, मग अशा जुन्या स्टाफवर तू संशयच कसा घेते, हिंमतच कशी झाली तुझी. काल आलेली मुलगी आहे तू आणि ते सुद्धा मिसळवाल्या खऱ्यांच्या घरातून. आणि चांदेकरांच्या घरी किती कोटींची उलाढाल होते हे तरी माहिती आहे का तुला. आणि हे सर्व व्यवहार अशोक आणि त्याबरोबर इतर स्टाफ सुद्धा हँडल करतो. आजपर्यंत एक गुंज सोनं किंवा इकडला नाणा इकडे सुद्धा नाही झाला आणि तू अशोकवर संशय घेते. कमाल आहे तुझी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की आमचा स्टाफ कितीही गरीब असला तरी लॉयल आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कसलेही आरोप करायचे नाही हे लक्षात ठेव. तेव्हा कला म्हणते की हो रोहिणी मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोलतात, कोणीतरी गरीब आहे म्हणून त्यांच्यावर असे वाटेल ते आरोप करायचेच नसतात. आणि असो ते मी अशोक दादा म्हणजे संशय घेण्यामागे दोनच कारणं आहेत, एक म्हणजे चोरीचं प्रकरण झाल्यानंतर त्यांनी लगेच सुट्टी घेतली आणि दुसरं म्हणजे आज मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही, उलट मला त्यांच्या हावभावावरून काहीतरी गडबड आहे हे नक्की जाणवले. त्यामुळे मला असे वाटते की आपण नीट व्यवस्थित आणखीन चौकशी केली तर नक्की काहीतरी माहिती आपल्याला मिळेल. तेव्हा रोहिणी मात्र आणखीनच घाबरते. तर काला म्हणते की कदाचित आपल्याला अशोक दादांच्या विरुद्ध पुरावा सुद्धा सापडेल. तर आबा म्हणतात की हो सुनवाई तुझे बरोबरच आहे. तर लगेच रोहिणी मध्येच म्हणते सरोजवाणी हे बघ आतापर्यंत ही घरात ढवळाढवळ करत होती आणि आज तर पिढीमध्ये सुद्धा घुसली. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ रोहिणी मी तुझ्याशी नाही तर कलाशी बोलतो आणि कला आपला सर्व कर्मचारी वर्ग एकच आहे, मग समजा त्यातून आपल्याला कुणीतरी फसवत असेल तर त्याचा पडताळा हा घ्यावाच लागेल, कदाचित पैशासाठी किंवा दुसरे सुद्धा कदाचित काहीतरी कारण असू शकते म्हणून हे सर्व त्यांनी केले असेल. तर सरोज म्हणते की पण आबा. तर आबा म्हणतात की हे बघ सरोज मनामध्ये जर शंका आली तर शंकेला थारा द्यायचा नाही, आपण सुद्धा माणसेच आहोत, आपलं त्यांच्यावर लक्ष आहे हे जर त्यांना कळले काही हरकत नाही, मग त्याने यामुळे कुणाचे सुद्धा नुकसान नाही होणार, शिस्त मात्र मोडणार नाही. आणि आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत. तर अद्वैत म्हणतो की काय आबा. आबा म्हणतात की या प्रकरणामध्ये सुनबाईला जी काही मदत लागेल तुला ती करावी लागेल, त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात ठेव की आपल्या ह्या व्यवसायाचा दरोरा हा पूर्ण या सर्वावर आहे आणि त्यामध्ये कुणाचे इमान जरा सुद्धा डगमगले तर त्याला आपण आपल्याला बाहेर काढावे लागेल, त्यामुळे या प्रकरणामध्ये सुनबाईला जी काही मदत लागेल ती तुला करावीच लागेल, ही जबाबदारी तुझ्यावर राहील. तेव्हा आबा असे बोलून रूम मध्ये निघून जातात. तर सरोज लगेच कलाला म्हणते की तुझी नाटक आम्हाला चांगलीच कळतात, आमचा ऑफिस मधील स्टाफ हा विश्वासू आहे आणि त्यांना तू चुकीचे ठरवून स्वतःच्या बहिणीला निर्दोष कसे सिद्ध करू शकतो असे तुला वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे, तसे काही होणार सुद्धा नाही, चोरी तुझ्या बहिणीनेच केलेली आहे आणि तसे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत, तुम्ही फक्त तुमच्या नावाचे खरे आहात परंतु वागणे बोलणे मात्र पूर्णपणे खोटे आहात. कलाला मात्र खूप वाईट वाटते. तर अद्वैत सरोजला म्हणतो की आई मी निघतो आणि जेवायला जरा मी उशिरा येईन, जरा काम आहे. तर सरोज म्हणते की ठीक आहे, म्हणून अद्वैत फ्रेश होण्यासाठी आपल्या रूम मध्ये निघून जातो. तेव्हा मात्र रोहिणी कलाकडे बघत म्हणते की ही कला दरवेळेस माझ्यावर काही ना काही करतच असते आणि आता तर इला संशय आला आणि त्या अशोकवर सुद्धा, मग इला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर नाही लागणार आणि त्या मूर्ख अशोकने जर माझे नाव घेतले तर माझी तर पूर्ण वाटच लागेल, म्हणून रोहिणीला टेन्शन येते आणि लगेच ती सर्वांना म्हणते की मी आलेच म्हणून रूम मध्ये येते, म्हणून लगेच ती अशोकला फोन लावते. तर अशोक हा रिक्षामध्येच बसलेला असतो आणि घाबर
घाबरतच तो रोहिणीचा कॉल घेतो. तर रोहिणी रागाने म्हणते की मी तुला सांगितले होते की तू संशयाला काही जागा ठेवू नकोस. तेव्हा अशोक म्हणतो की अहो मॅडम, पण कला मॅडमने फोन केला होता. तर रोहिणी म्हणते की आणि तू लगेच उचलला का, मूर्ख आहेस का तू. तर अशोक म्हणतो की माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता, मग माझ्या लक्षात नाही आले आणि त्यांनी मला ताबडतोब ऑफिसला बोलावून घेतले. रोहिणी म्हणते की मग लगेच तू गेला आणि इतकी मोठी गोष्ट मला सांगायला काय झाले होते. तुमची अक्कल मग कुठे जात असते, आणि जेव्हा पैसे घेतले तेव्हा मात्र अक्कल कुठे होती. तेव्हा अशोक म्हणतो की हे बघा रोहिणी मॅडम, ऐकून तर घ्या, कला मॅडमचा फोन मला आल्यानंतर मी तुम्हाला कॉल केला होता, पण तुम्ही माझा फोन उचललेला नाही. मग मी तरी काय करू, त्यांनी तर मला ताबडतोब तिकडे बोलावून घेतले, आणि जर मी तिकडे बोलावल्यानंतर सुद्धा गेलो नसतं तर त्यांचा संशय आणखीनच वाढला असता. तेव्हा रोहिणी म्हणते की ठीक आहे, जे झाले ते झाले, पण आता यापुढे मी जे काही सांगते ते चांगले लक्षात ठेव, आणि इथून पुढचे काही दिवस तुला इथून गायब व्हायचे. गायब म्हणजे शुमंतर, आणि तू कुणाला दिसायला नको. आणि हो, जर कोण तू कुणाला दिसला आणि त्यामुळे जर मला त्रास झाला तर मग मात्र तुझी खैर नाही. तेव्हा अशोक आणखीनच घाबरतो आणि घाबरत म्हणतो की कोणी जर विचारले तर काय सांगू. तर रोहिणी म्हणते की मग सांग, तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले किंवा वडिलांना ऍडमिट करावे लागले, ज्याला कुणाला आजारी पाडायचे असेल त्याला पाड, मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. पण हो, पुढचा एक महिना तू कोल्हापूरमध्ये दिसला नाही पाहिजे. तुला जितके पैसे हवे तितके मिळतील, पण पुन्हा कलाच्या तोंडातून तुझे नाव ऐकायचे नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तर अशोक म्हणतो की ठीक आहे मॅडम, आणि हा भाग अशी येथे संपतो. तर कलाही विचार करत असते की काजल निर्दोष असल्याचा पुरावा तर मला मिळाला आणि तो मार्ग सुद्धा, मग त्यासाठी मी सकाळपर्यंत का वाट बघू, आत्ताच्या आत्ता मी ऑफिसला जाते. म्हणून लगेच ती अद्वितकडे आवाज देऊन अद्वितला उठवते आणि चल आत्ताच्या आत्ता आपण ऑफिसला जाऊयात, आत्ताच्या आत्ता मला CCTV फुटेज बघायचे. तेव्हा अद्वित म्हणतो की तुझ्या सांगण्यावरून मी रात्री अपरात्रीचे सुद्धा ऑफिस उघडले, अजून तुझी काय सेवा करायची. तर कला म्हणते, सर मला तुमचा लॅपटॉप पासवर्डच म्हणजे सोबत हवा होता, CCTV फुटेज आपण बघण्यासाठी येथे आलो. तेव्हा जेव्हा कला CCTV फुटेज बघते तर लगेच म्हणते की अद्वित चांदेकर इकडे ये बघ. आणि तर अद्वित लॅपटॉपमध्ये ते CCTV फुटेज जेव्हा बघतो तर काहीतरी क्ल्यू हा अद्वित आणि कलाला मिळालेला असतो. तर कला अगदी खुश होते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.